राज्य परिषदेला आमचे विश्वस्त असणारे आणि साहित्यिक असणारे यशवंतरावजी गडाख साहेब यांचा सन्मान करताना विशेष आनंद होतो. आणि आम्ही ठरवलं की या सभागृहामध्ये, ऐतिहासिक सभागृहामध्ये त्यांचा 75वीच्या निमित्ताने सन्मान करायचा. गडाख साहेब राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आले, त्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि सुवर्ण युग आज या ठिकाणी घडून आलेलं आहे. सोनई या गावांनी महाराष्ट्राला दिलेलं असल सोनं म्हणजे यशवंतरावजी गडाख साहेब. आपण ज्याला समाजकारणामध्ये नेतृत्वाचा विचार करतो तेव्हा 2-3 प्रकारचे नेतृत्व आपल्याला दिसतात. एक म्हणजे वारसा हक्काने वाट्याला आलेलं नेतृत्व, दुसरं म्हणजे केवळ लादलं गेलं म्हणून करावं लागणारं नेतृत्व, आणि तिसरं म्हणजे जनमानसाने तयार केलेलं नेतृत्व. गडाख साहेब हे जनमानसाने तयार केलेलं नेतृत्व आहे. त्याचा आवर्जून विचार केला. राज्यशास्त्रामध्ये नेतृत्वाचे जे 2 महत्वाचे गुण सांगितले त्यामध्ये असं म्हटलंय की खरं नेतृत्व कुठलं की जे त्या समाजात उदयाला येतं, ज्याची त्या समाजाशी नाळ जोडलेली आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या नेतृत्वाचं एक पाऊल समाजाबरोबर पाहिजे आणि दुसरं समाजाच्या पुढे पाहिजे. समाजाच्या बरोबर पाऊल असल्यामुळे समाज बरोबर येतो आणि समाजाच्या पुढे पाऊल असल्यामुळे प्रगतीचे वेग घेता येतात. ही किमया ज्या कमी लोकांना महाराष्ट्रामध्ये जमते त्यामध्ये आदरणीय गडाख साहेबांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे असं मला वाटतं. आज गुलाबदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. जुना तो सर्वात सुवर्ण काळ आहे या ठिकाणी आपल्या समोर मांडला जाणार आहे. पण गडाख साहेबांच्या सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेला ते पंचायत समिती जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्ष होण्यापर्यंत पोहोचलेले होते त्याच काळामध्ये CBI इन्स्पेक्टरची आपल्याला निवड झालेली होती. CBI इन्स्पेक्टर पदासाठी त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारलं की मी कुठलं क्षेत्र निवडू. त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की दोन्ही क्षेत्र यामध्ये चारित्र्याला खूप मोठं स्थान आहे. काचेच्या भांड्यासारखी दोन्ही क्षेत्र आहेत. चढा गेला तर समाज जीवनामध्ये त्याचे वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. पण गडाख साहेबांनी राजकारणाचं क्षेत्र निवडलं. राजकारणाचं क्षेत्र असं आहे की तिथं माणसाला जीवनाच्या कुरूपतेचं फार जवळून दर्शन करतं. पण ही कुरूपता दिसत असताना ज्यांनी चांगूनपणावरची आपली श्रद्धा आणि संवेदनशीलता थोडीही हरवली नाही अशा मोजक्या राजकारण्यांच्या पैकी आपल्याला गडाख साहेबांचा उल्लेख करावा. ज्यावेळेला जायकवाडीचा प्रकल्प उभा राहिला त्यावेळेला अनेक नांदी गावं ही पाण्याखाली गेली. त्यावेळेला गडाख साहेबांच्या सारखा माणूस एक वेगळ्या प्रकारचा विचार व्यक्त करतो. ते असं म्हणतात की विकासाची प्रक्रिया महत्वाचीच आहे पण ती प्रक्रिया संवेदनांच्या धाग्यांनी जोडणं खूप महत्वाचं. ही त्यांची संवेदनशीलता ही जास्त महत्वाची. आपल्याकडे बोलते पुढारी आणि करते पुढारी असे पुढाऱ्यांचे 2 वर्ग केले जातात. गडाख साहेबांचा उल्लेख हा करत्या पुढाऱ्यांच्या मध्ये केला पाहिजे. याचं कारण त्याला ज्या ज्या गोष्टी समाजातल्या घटक होत्या त्याच्यावरती आपल्याला काय करता येईल याचा त्यांनी विचार केला. विशेषतः ग्रामीण भागामध्ये हातामाटामध्ये लग्न साजरे करणं पुढाऱ्यांची, पुढाऱ्यांच्या मुलांची, तर या सगळ्यांना फाटा देत आपल्या मुलांचे विवाह नोंदणी पद्धतीने आणि ते सुद्धा सामुदायिक विवाह पद्धतीने साजरे करून एक वेगळा क्रांतिकारी आदर्श हा गडाख साहेबांनी महाराष्ट्रामध्ये निर्माण केला. त्याची महाराष्ट्राला घ्यावी लागेल. ही संवेदनशीलता किती असावी. आपल्या सुनेला त्यांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये ते लिहितात की तू या घरामध्ये येशील तेव्हा माझ्याकडे सासरा म्हणून पाहू नको, तुझा पिता म्हणून पहा, मी सुद्धा तुझ्याकडे सून म्हणून पाहणार नाही, मुलगी म्हणूनच पाहणार आहे. आणि आपल्या घरामध्ये जी आपली विधवा बहीण आहे तिच्याशी तू आईसारखं प्रेम केलं पाहिजे तिच्यावर. ही जी भावना त्यांनी व्यक्त केली त्यातून गडाख साहेबांच्या संवेदनशीलतेचं दर्शन मिळालं. समाज जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला कसोटीचे प्रसंग येतात त्याला विचारवंतांचीच कसोटी असते असं नाही, राजकीय नेतृत्वाची सुद्धा मोठी कसोटी असते. नगरला जे साहित्य संमेलन झालं समारोपाच्या सत्रामध्ये आपल्याला माहिती आहे, पु ल देशपांडे आणि बाळासाहेबांच्या मधल्या वादाची चिंगी एका वेगळ्या पद्धतीनं पडलेली होती. समर्थक विरोधक सगळे बरोबर होते, समोरासमोर ठाकलेले होते. अशा परिस्थितीमध्ये गडाख साहेबांनी त्या सगळ्यांना संवादाच्या माध्यमातून तो एक मार्ग त्या ठिकाणी काढला आणि संमेलन व्यवस्थितरित्या पार पडलं. यावरून जनमानसामध्ये त्यांचं स्थान किती महत्वाचं आहे ते आपल्या लक्षात आहे. गडाख साहेबांच्या या सगळ्या सामाजिक राजकीय जीवनाचा विचार करत असताना मला 2-3 गोष्टी महत्वाच्या अशा जाणवतात की त्यांनी आपल्या या प्रवासामध्ये आपला आत्ता आवाज कधीही दबू दिला नाही. ही गोष्ट फार महत्वाची. आणि त्यांनी मतभेदाचं रूपांतर कधीही मनभेदामध्ये उठलेलं नाही आणि त्यांनी व्यक्तीपेक्षा समष्टीला जास्त प्राधान्य दिलं. हे 3
गुण वैशिष्ट्य त्यांचे एकूण सगळ्या वाटचालीमध्ये आपल्याला दिसतात. आणि हे सगळं जे त्यांना समाज दर्शन जीवन दर्शन घडलं ते त्यांनी आपल्या साहित्यातून मांडलं. आजही आपल्या पांढरपेशा समाजाची बघण्याची एक मानसिकता ग्रामीण भागाकडे खूप वेगळी आहे. जे ग्रामीण भागाकडे पाहण्याचा एक आपला दृष्टिकोन एकतर विनोदी अंगाने किंवा तुच्छतेने तुच्छतेच्या भावनेने पाहण्याचा आहे. पण ग्रामीण जीवनातलं जे सत्वशील जगणं आहे इथल्या माणसांचं जे खूपच शहाणपण आहे जीवनमूल्यांवरती त्यांची असणारी जी श्रद्धा आहे जीवनामध्ये संघर्ष करण्याची त्यांची जी ताकद आहे हे ग्रामीण जीवनातलं जोडलेपण आणि जागतिकीकरणानंतर त्यामध्ये आलेलं तुटलेपण हे सगळं त्यांनी आपल्या चारही महत्वाच्या पुस्तकातून अर्धविराम असेल सहवास सारखं पुस्तक असेल अंतर्वेद असेल माझे संचित सारखं पुस्तक असेल या सगळ्यातून मांडलेलं. जी माती माणसं आणि संस्कृती ही जीवन द्रव्य आहे. जीवनसत्वाने माणसाचं पिंड घडतो शारीरिक पण त्यांचा भावनिक पिंड इथली माती माणसं आणि संस्कृती यांनी घडवलेला आहे. म्हणून सामान्यातल्या टपरीवाल्यांशी देखील त्यांचा स्नेह होऊ शकतो. आणि मधु मंगेश कर्णिकांनी एक आठवण फार छान सांगितली की ज्याला ज्ञानेश्वरीला 700 वर्ष पूर्ण झाली देवाशाला मोठा कार्यक्रम झाला सगळे संमेलनाध्यक्ष त्या ठिकाणी जमलेले होते शरद पवार साहेबही आलेले होते आणि सगळ्यांना देवाशाला बस मधून देण्यात आलं स्पेशल. तर मग मधु मंगेश कर्णिकांनी पवार साहेबांना विचारले की तुम्ही बसमध्ये किती वेळा बसतात ते म्हणाले आज दुसऱ्यांदा बसतोय पहिल्यांदा विदर्भ दौऱ्यामध्ये अंतुरेंनी मला बसवलेलं होतं आणि नंतर आज गाळासाठी बसवले. त्यामुळं यावरून त्यांचा सर्व क्षेत्रामध्ये असणारा वापर त्यांच्या शब्दाला असणारा मान हे सगळं आपण पाहतो. तर अशा एका साहित्य परिषदेवरती त्यांचं खूप प्रेम आहे साहित्यावरती तर आहेच उत्तम वाचक आहेत उत्तम लेखक आहेत आणि साहित्य परिषदेशी ते जोडले गेलेले आहेत. हे जरी सोनईला असले तरी घार हिंडते आकाशी दक्ष तिथे पिलापाशी त्या पद्धतीने ते आमच्यावरती माया प्रेम करतात. आणि मला त्यांच्या लेखनातला विशेष महत्वाचा गुण जाणवतो तो म्हणजे मायाळूपणा आणि जिव्हाळा जो आजच्या काळामध्ये फार दुर्मिळ झालेला आहे. तर अशा या मायाळू लेखकाला आणि आपल्या साहित्य परिषदेच्या विश्वस्ताला मी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्याला परमेश्वराने दीर्घायुष्य आरोग्य द्यावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपली जागा घेतो. धन्यवाद.